की ज्या संस्थांबद्दल विश्वासार्हता असायला पाहिजे, म्हणजे स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन, यांची विश्वासार्हता आपल्या भारतामध्ये कमी कमी होत चालली आहे. की पक्ष संघटना कोणाच्या हातात आहे, एक, पक्षाची राज्यघटना काय आहे त्याप्रमाणे कारभार चाललाय का, दोन, आणि निवडून आलेले सदस्य जे आहेत त्याच्यात मेजॉरिटी कोणाची आहे, तीन, पण कायद्याप्रमाणे आत्ता पक्ष शरद पवारांच्या हातात आहे. दुसरी गोष्ट, घटनेप्रमाणे सगळ्या निवडणुका आत्तापर्यंतच्या झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये कोणीतरी तीनपैकी एकजण जज, सुप्रीम कोर्ट जजच्या लायकीचा असायला पाहिजे, म्हणजे त्याला कायदा कळेल. इलेक्शन कमिशन समोर चाललेल्या सुनावणीबद्दल जेव्हा तुम्ही मला विचारता, त्यावेळी एक गोष्ट मी क्लिअर करतो की ज्या संस्थांबद्दल विश्वासार्हता असायला पाहिजे, म्हणजे स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन, यांची विश्वासार्हता आपल्या भारतामध्ये कमी कमी होत चालली आहे. आता वास्तविक घटना समितीमध्ये ज्यावेळी इलेक्शनचा विषय निघाला त्यावेळी इलेक्शन हा मूलभूत अधिकार असावा असं म्हणण्यात आलं, पण आंबेडकर म्हणाले ते त्याहून जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून राज्यघटनेतला एक पूर्ण भाग हा इलेक्शन कमिशनला देऊन 324 कलमाखाली इलेक्शन कमिशन करण्यात आलं. आणि हा जो अधिकार आहे, कुठला पक्ष आहे आणि कुठला नाही आहे हे ठरवण्याचा अधिकार सिम्बल्स ऑर्डरखाली 15व्या कलमाखाली इलेक्शन कमिशनला आहे, तेव्हा त्यांनाच ठरवण्याचा अधिकार आहे की NCP कोणाचं आहे आणि कोणाचं नाही आहे. हा एक भाग झाला. परंतु दुर्दैवानी झाला आहे काय की पक्ष कसा ठरवायचा, तर सुप्रीम कोर्टाने परवा जो 1-5 जजेसनी एकमताने जो निर्णय दिला आहे त्यात त्यांनी असं सांगितलं की पक्ष संघटना कोणाच्या हातात आहे, एक, पक्षाची राज्यघटना काय आहे त्याप्रमाणे कारभार चाललाय का, दोन, आणि निवडून आलेले सदस्य जे आहेत त्याच्यात मेजॉरिटी कोणाची आहे, तीन. या तीन गोष्टींचा विचार करून पक्ष कोणाचा ठरवावा लागेल. दुर्दैवाने झालं काय की आत्ता इलेक्शन कमिशनने शिवसेनेचा जो निर्णय दिला, आधी दिला या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या, त्यात त्यांनी फक्त निवडून आलेल्यांचं बहुमत धरलं आणि पक्ष संघटनेचा विचार केला नाही, त्यामुळे तो निर्णय चुकीचा आहे, याकरता पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे अपील करण्यात आलं अशी माझी कल्पना आहे. आत्ताचे जे ती असंच होणार आहे की पक्ष कोणाचा आहे, तर प्रायमाफेशी आत्ता कायद्याप्रमाणे बोलतो आहे, मला राजकारणात कवडीत का रस नाही आहे, पण कायद्याप्रमाणे आत्ता पक्ष शरद पवारांच्या हातात आहे. दुसरी गोष्ट, घटनेप्रमाणे सगळ्या निवडणुका आत्तापर्यंतच्या झालेल्या आहेत त्यांच्या घटनेप्रमाणे, पण मेजॉरिटी मात्र ही त्या अजित पवारांकडे आहे. परंतु किती जणं प्रत्यक्षात आहेत, कारण दोन्हीकडे काहींची नावं आहेत, तेव्हा प्रत्यक्ष किती गेलेत, 40 गेलेत असं जे म्हणत होते, तर 40 आहेत की नाही हे इलेक्शन कमिशनला तपासून बघावं लागेल. एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की इलेक्शन कमिशनचे जे मेंबर असतात त्यांची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती करतात आणि ती अर्थातच पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं करतात, त्यांना काढता येत नाही, महाअभियोग करावा लागतो, ते सोपं नाही आहे, परंतु ते रिटायर झाल्यानंतर त्यांना मोठी पदं देता येतात, त्यामुळे याचा एक इन्फ्लुअन्स पडू शकतो असंही घटना समितीमध्ये मानण्यात आलं होतं. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची क्वालिफिकेशन्स दिलेली नाही आहेत. साधारण IAS ऑफिसर जो असतो तो इलेक्शन कमिशनर होतो, तर याच्यामध्ये कोणीतरी तीनपैकी एकजण जज, सुप्रीम कोर्ट जजच्या लायकीचा असायला पाहिजे, म्हणजे त्याला कायदा कळेल. जे आत्तापर्यंत कायद्याच्या चुका केल्या इलेक्शन कमिशननी त्याचं कारण हेच आहे. आणि दुसरी गोष्ट, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विश्वासार्हता नाही. आता हे आत्ताचे जे राजीव कुमार आहेत हे 25वे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत, पहिले सेन होते. भारतातल्या 100 लोकांना माहीत नाही यांची नावं, फक्त शेषनचं नाव माहिती आहे लोकांना, 10व्या क्रमांकावर जे आले ते. त्याचं कारण असं की शेषननी नरसिंहरावला पंतप्रधान असताना सांगितलं होतं की इलेक्शनच्या डेट्स ठरवणं हा माझा अधिकार आहे, तुमचा नाही आहे, तेव्हा पंतप्रधानांना उलट बोलणारे असे हल्ली नाही आहेत लोकं, आणि त्यामुळे ही विश्वासार्हता कमी होते. परंतु आपण गृहित धरू की कायद्याला धरून अंपायर म्हणून हे काम करतील, आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तीन गोष्टींचा विचार करून ठरवतील की पक्ष कोणाचा आहे आणि पक्ष कोणाचा नाही आहे. सर, मग फायनली काय होऊ शकतो, पक्ष आहे कोणाचा किंवा काय होईल? नाही, मी नाही सांगू शकत. म्हणजे पूर्वी मी सांगू शकत होतो, पण गेल्या 5-7 वर्षात जे काही फरक झालेत सुप्रीम कोर्टात आणि एकूणच स्पीकरच्या बाबतीत बघा, व्यंकय्या नायडू सोडले भाजपचे, अत्यंत आदर्श उदाहरण आहे की ते व्हाईस प्रेसिडेंट झाल्यावर राज्यसभेचे ते अध्यक्ष झाले, त्यांनी राजीनामा दिला BJP आणि त्यांनी अंपायर म्हणून काम करायला सुरुवात केली. इंग्लंडमध्ये हीच प्रथा आहे, इंग्लंडमध्ये सुद्धा स्पीकर निवडून आला की राजीनामा देतो. आपल्याकडे कुठलाही स्पीकर राजीनामा देत नाही, तो पक्षाचाच सदस्य राहतो आणि अर्थातच पक्षाच्या इन्फ्लुअन्सखाली असतो. त्यामुळे वेळ लागेल की प्रक्रिया वेळेत होईल असं वाटतं?
माझ्यासारखा जर काही एफिशियंट एखादा असेल स्पीकर किंवा इलेक्शन कमिशनर तर 2 महिन्यात संपायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षामध्ये आत्ताचे जे नार्वेकर साहेब आहेत 4 महिने 5 महिने गेलेत आणि अजून 3 महिने मागतायत. 7 महिने जर का इतका क्षुल्लक निर्णय घ्यायला लागत असतील तर ती एक तर अकार्यक्षमता आहे किंवा ते पक्षाच्या दबावाखाली आहेत. यातलं 2 पैकी एकच कारण असू शकतं. म्हटलं की शिवसेनेच्या केसमध्ये पक्ष महत्वाचा किंवा आमदार निघून गेले याला महत्व नाही. आता ती सेम केस आहे म्हणजे राष्ट्रवादीचा नाही पण ते आता इलेक्शन कमिशन ठरवेल. मी त्यावर काय बोलू म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं की पक्ष संघटना त्यांचा घटना जी दिलेली असते इलेक्शन कमिशनकडे त्याच्याप्रमाणे कारभार चालला आहे का आणि किती जणं निवडून आले तिथे कोणाची मेजॉरिटी आहे. तर आता या तिन्ही अस्पष्ट आहेत गोष्टी. आत्ता कोण कोणाकडे गेले हे स्पष्ट नाही. आत्ता आज दुपारी ठरेल ते आज निर्णय लागणार नाही. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असल्याच्या साह्या ज्या आहेत त्या आधीच घेतलेल्या होत्या. काल पण बैठकीत झाले. मग पुन्हा परत अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष कसे होऊ शकतात. नाही मी तुम्हाला सांगितलं तसं मी या विषयावर नाही आता बोलू शकत. या संदर्भात तुम्हाला राष्ट्रवादीचा कुणाचा फोन झालाय नाही आणि झाला असेल तरी ते मी टीव्हीवर कसं सांगेन. सर दुसरी एक गोष्ट अशी की आता निवडणुका खरं तर 7-8 महिन्यावर राहिलेल्या आहेत. ही सगळी प्रक्रिया व्हायला तेवढा वेळ जर गेला तर त्याच्यानंतर काय किंवा त्याच्या अगोदर. अगदी उत्तम प्रश्न तुम्ही मला विचारला. याचं उत्तर मी गेले 10 महिने देतोय की सुप्रीम कोर्ट काहीही सांगो इलेक्शन कमिशन काहीही सांगो शेवट अंतिम निर्णय जनतेच्या न्यायालयात लागणार आहे. आणि त्यामुळे आता ज्या निवडणुका होतील त्यात लोक ठरवतील की शिंदे बरोबर होते का उद्धव ठाकरे बरोबर होते, शरद पवार बरोबर आहेत का अजित पवार बरोबर आहेत, का ही आघाडी बरोबर आहे का मोदी बरोबर आहेत. हे सगळ्या गोष्टी जनतेच्या दरबारात ठरतील. आत्ता आपण आपली ही चर्चा करतो. कायदा काय तेवढंच मी तुम्हाला सांगितलं. चिन्ह आणि पक्षाचं नाव हे मग कोणी इलेक्शन इलेक्शन हो राहील ना ते इलेक्शन कमिशन ठरवेल. एक लक्षात घ्या पुन्हा की इलेक्शन कमिशनने पूर्ण चुकीचा निर्णय दिला अनकॉन्स्टिट्युशनल असेल तर त्याच्या विरुद्ध पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाताच येतं. सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन. ज्याच्या पुढे अपील नाही सुप्रीम कोर्टानंतर नाही. मी राजकारणावर नाही बोलतो. सर निवडणुका शिवसेनेच्या बाबतीत सर